भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन राजधानी नवी दिल्लीमध्ये पार पडत आहे आणि देशभरातील पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. विजयताई राटकर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. ताई, अधिवेशनाचं स्वरूप कसं असणार आहे, कारण 2 दिवस अधिवेशन असणार आहे, किती पदाधिकारी येणार आहेत आणि स्वरूप काय असणार आहे अधिवेशनाचं? असं आहे की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी जे काम केलं आहे, अगदी देशातला गरीब असेल, शेतकरी असेल, महिला असेल, युवा असेल, ते काम आम्ही घेऊन लोकांच्यापर्यंत जातो आहोत आणि आम्ही निर्धार करणार आहोत की आपली प्रत्येक लोकसभेची सीट अतिशय उत्तमपणे आपण जिंकली पाहिजे. या अधिवेशनामध्ये काही ठराव करण्यात येणार आहे, ते ठराव कोणते असणार आहेत? ऑफिशियली ते सगळं आपल्यापर्यंत येईलच, अजून ते सगळं ठरतं आहे. तसं ते ठरेल तसं त्याप्रमाणे आपल्यापर्यंत येईल. ते असं आहे की आम्ही प्रत्येक जागा जिंकायचं आम्ही उद्दिष्ट समोर ठेवलं आहे आणि ते उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे जाऊ. माननीय प्रधानमंत्रीजी इथं असणारच आहेत, त्यावेळेला त्यांचं उद्बोधन ऐकून आम्ही अजून उत्साहित होऊ, प्रेरित होऊ आणि इथून जाऊ. मी मागच्या काही दिवसापासून नाही, गेल्या 30 वर्षापासून पार्टीमध्ये काम करते आहे, पण पार्टीने जो निर्णय घेतलेला आहे तो हा सगळ्यांना मान्य असला पाहिजे, तो मला पण मान्य आहे. आणि आता हा विषय खूप मागे पडला आहे, जो विषय पूर्ण होऊन गेला आहे, मागे पडला आहे, त्याच्यावर आता काय बोलायचं? आपण पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे, पुढचा नवीन विचार केला पाहिजे, नवीन आशेने पुढे गेलं पाहिजे. आगामी काळात अपेक्षा आहे तुम्हाला पक्षाकडे? होत राहील, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सगळं होईल. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.